स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पार्टीचं सरकार सोडलं, एनडीएतून बाहेर पडत असल्याची खासदार राजू शेट्टी यांनी केली घोषणा। नामदार तुपकरांचा राजीनामा 4 सप्टेंबरला। खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात खूप मोठी घोषणा केली आहे। राज्य आणि केंद्रातील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे। खासदार शेट्टी यांनी आज पुण्यात कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती। पुणे येथील अल्पभवन बचत येथे ही बैठक पार पडली। बैठकीनंतर त्यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे। व्यवस्थेविरोधात लढताना ताकद कमी पडत होती, त्यामुळे तत्कालीन खासदार गोपीनाथ मुंडे यांचा शब्द मानून आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली होती। मिरजेच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीनाथन आयोगाची शिफारस आणि 1.5 हमीभाव ही घोषणा केली होती, पण त्यांनी शब्द पाळला नाही, त्यामुळेच आम्ही आज सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे। यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी टीका केली। वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सरकारी गाडी आजच सोडली। 4 सप्टेंबर रोजी ते आपल्या वस्त्रोद्योग महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत। खासदार शेट्टी यांच्या निर्णयाचे पडसाद कोल्हापूर जिल्हा परिषदेत राजकारणावरही उमटणार आहेत।